हे फाटी, आम्ही वॉटर बिल आणि इलेक्ट्रिसिटी बिल बंद केली कंझ्युमराकडसून घेऊपाची. पण 12 तारखेकच रिझर्व्ह बँकेकडसून आमकां एक बरे असे लेटर आयले की तुम्ही जी थकबाकी तुमच्या कडे जी 8 दिसांची उरलेली आसा वॉटर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे 1.3 लाख आमचे असले आणि वॉटर बिल PW डिपार्टमेंटाचे 2-1 लाख काहीतरी दिवपाचे असले ते आमच्या सस्पेन्स अकाउंटात आम्ही दौरलेले आणि रिझर्व्ह बँकेक आम्ही लेटर केले की असे असे असं त्यांची जी आमच्याकडे 8 दिसांची कलेक्शन असा ती दिवपाची परवानगी आम्ही मागलेली. ती 12 सप्टेंबराक आमकां मेळ्ळी आणि त्याच्यान फर्दर पण त्यांच्यानी असे बरयला की ह्याच्या फुडचे जी इलेक्ट्रिसिटी बिलां की वॉटर बिलां असा ती तुम्ही घेऊची, पण त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या बँकेन सेपरेट अकाउंट ओपन करचो आणि त्याच्यासून डायरेक्ट ती अमाऊंट त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटात क्रेडिट करची. आणि आम्ही सगळ्या ब्रांचीक इन्स्ट्रक्शन दिलेले असा की आयज पासून सगळ्यांनी इलेक्ट्रिसिटी बिल आणि वॉटर बिल जे आम्ही आधी ज्या पर्यंत घेतले ते तसेच परत सुरू करचे. ती सगळी पहिली जी भरलेली अमाऊंट आमच्याकडे जी असली ती त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटात आम्ही परत रेमिट केलेली असा आणि तसं आता कोणाक एरियर वगैरे येऊ काय चान्सीस ना. सर्व डायरेक्टरांची युनानिमसली रेजिग्नेशन जे सबमिट केलेले असा ते हांवें एज अ जनरल मॅनेजर पर्टिक्युलर कॉम्प्युटर आमची जी ऑथॉरिटी असतात त्यांना फॉरवर्ड केलेलं असा, पण अजून पर्यंत आज ताका काहीच त्यांच्याकडून अजून इन्फॉर्मेशन अशी येऊंक ना. म्हणजे माझ्याकडे अजून ते बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात आणि जोपर्यंत त्यांचं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट जायना जो कॉम्पिटंट ऑथॉरिटी असा सेंट्रल रजिस्ट्रार जी असा त्या तर्फे ते जाऊन जाय ते अजून जाऊन ना. म्हणजे अजून ते माझ्यासाठी सगळेजण ॲक्झिस्ट असतात आणि आमची मिटींग जी असा ती 29 सप्टेंबराक ॲन्युअल जनरल मिटींग ती कन्वे करपाची असा आणि ती जातली. ती कंडक्ट करतले बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांकाच करचे पडटले आणि ते येतले. त्यांच्याकडे माझी उलवणी झालेली असा आणि ती स्वतःचं सगळेजण करपाची असा. जाल्या रेझिग्नेशन जर ॲक्सेप्ट झाले जाल्यार त्यातर्फे आमच्याकडे कोणीतरी त्यांचं ऑफिसर्स ते नेमतले रजिस्ट्रार आणि तो मागीर मग फुडले कार्यवाही करू शकतो आणि ते नंतर मग आमच्या हातात नसतले त्याच्या असं.